रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटामध्ये रस्ता खचून रस्त्याला मोठे भगदाड पडले. रस्त्याचा एक भाग हजारो फूट खोल दरीत कोसळलेला आहे, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील घाटाच्या पलीकडील तब्बल 40 गावांचा संपर्क तुटण्याची भीती सध्या निर्माण झाली आहे. रघुवीर घाट हे प्रमुख पर्यटन क्षेत्र आहे. दररोज शेकडो पर्यटक या घाटामध्ये निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जातात आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही दुर्घटना घडलेली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा घाट बंद करावा अशी मागणी आता खोपी गावातील ग्रामस्थांनी केली आहे. आता सद्यस्थितीत गेले 8 दिवस सतत पावसाची संततधार चालू आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि हा खोपी मार्गे रघुवीर घाट हा जो सातारा जिल्ह्यातील 40 गावांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे तो ठिकठिकाणी ढासळलेला आहे, दरडी कोसळलेले आहेत आणि हा पर्यटनाचा एक प्रमुख मार्ग आहे. इथे हजारो पर्यटक दिवसारोज ये जा करत असतात, त्यांच्या जीविताला या कोसळलेल्या दरडीमुळे धोका संभवतो. या संपूर्ण प्रशासन जबाबदार आहे. इथे सुमारे 9 कोटीचा निधी खर्च केला गेला, तो कुठे गायब झाला हे देखील आम्हाला प्रशासनाला दाब विचारायचा आहे. योग्य रीतीने इथे कामं झालेली नाहीत, त्यामुळे हा सदरचा मार्ग त्वरित बंद करण्यात यावा, अन्यथा उद्या जीवितहानी कोणतीही झाली तर त्यास प्रशासन संपूर्णपणे जबाबदार राहील. खर तर या 2 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे खेड तालुक्यामध्ये. या पावसामध्ये खोपी ते रघुवीर घाट म्हणजे 40 गावला जोडणारा हा जो रस्ता आहे रघुवीर घाट, या रघुवीर घाटामध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत, रस्ते वाहून गेलेले आहेत. परंतु 2 दिवस झाले अद्याप कोणतंही प्रशासनाचं लक्ष नाही. खर तर रघुवीर घाट हा पर्यटन स्थळ मानला जातो, इथे लाखो पर्यटक तिथं पर्यटनासाठी येतात, तरी देखील इथं कोणतंही लक्ष दिलेलं नाही. खरं तर 40 गावला जोडणारा एक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या गावाला जोडणारा हा रस्ता आहे. आम्हाला ग्रामस्थ म्हणून असं वाटतं की खरं तर मुख्यमंत्र्यांच्या गावाला जोडणारा रस्त्याकडे जर प्रशासनाचं दुर्लक्ष असेल तर दुसऱ्या ठिकाणी काही बघायला नको अशी ही अवस्था आहे. कालपासून 2 ते 3 ठिकाणी दरड कोसळल्यात, रस्ता वाहून गेलेले आहेत. खरं तर अकलप्यापासून जी खेड महामंडळाची एसटी सुद्धा प्रवास करते, या एसटीमध्ये जवळपास 50 ते 60 प्रवासी प्रवास करत असतात, याच्यामध्ये लहान मुलं देखील आहेत जी खोपी शाळेमध्ये येतात. प्रशासनाला हिंसा काही पडलेलं नाही आहे. अशा ठिकाणी दरड कोसळलेलं आहे जिथून जीवितहानी कधीही होऊ शकते, पर्यटक जातात, अद्याप कोणतंही लक्ष दिलेलं नाही आहे. प्रशासन खरं तर झोपलेलं आहे, ह्यांना प्रशासनानं काहीही पडलेलं नाही. आमची अशी मागणी आहे की त्वरित हे पर्यटन स्थळ बंद करावं. येणारा जो मार्ग आहे 40 गावातून येणारी जी वाहतूक आहे ही त्वरित बंद करण्यात यावी, अन्यथा काहीतरी जीवितहानी घडेल आणि जर उद्या असं काय घडली जीवितहानी त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल, यांनी याची नोंद घ्यावी.